14व्या विद्यापीठाच्या फंडातून उमरत ग्रामपंचायत आणि समृद्धी विकास संस्था यांच्या मार्फत महिलांसाठी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाहूयात या बातमीचा वृत्तांत. उमरत तालुका कराड यांच्या स्थानिक 14व्या वित्त आयोग विकास निधी या फंडातून उमरत ग्रामपंचायत व समृद्धी सामाजिक विकास संस्था सातारा यांच्या मार्फत महिलांसाठी सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. या शिबिरादरम्यान समाजशास्त्र तज्ञ डॉक्टर काळोखे यांनी महिलांसाठी विशेष मार्गदर्शन देखील केले. महिलांना जो मानसिक त्रास तणाव निर्माण होतो याचे काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे देखील सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला तसेच शालेय मुलींनी देखील चांगला प्रतिसाद दिला. हा उपक्रम राबवल्याबद्दल महिलांनी तसेच शालेय विद्यार्थिनींनी ग्रामपंचायतीचे आभार देखील मानले. या कार्यक्रमास डॉक्टर राजगुरु वैद्यकीय अधिकारी उमरत, डॉक्टर चेतन पाटील MD, त्याचबरोबर सुषमा नागे पंचायत समिती सदस्य, RT पवार ग्रामविकास अधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, सीता लताताई उत्तम कांबळे सरपंच, अजित जाधव उपसरपंच आणि उमरज ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य कर्मचारी उपस्थित होते. ग्रामस्थ यांनी महिलांसाठी शिबिर घेतलेलं आहे, त्याचा सर्वांनी महिलांनी उमरजमध्ये लाभ घेतलेला आहे. आता मी लाईनीत उभी राहिलेली आहे, आतली तपासणी करून मी रक्त तपासण्यासाठी आलेली आहे. याचा सगळ्यांनी पूर्ण लाभ घेतलेला आहे आणि मला पूर्ण अनुभव येत आहे की व्यवस्थित चाललेला आहे. बोला
सतर्क राहण्याविषयी शिबिराच्या माध्यमातून काहीतरी मिळायला पाहिजे हे मला सांगितलेलं होतं. खरं तर दोन्ही गोष्टी मांडे नाही तर हाबे आपल्याला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की शिबिरं जी असतात ती शिबिरं अलीकडच्या काळात दोन पद्धतीचे, म्हणून मला विशेष उपसंकल्प साहेबांचा आभार मी मानलेले. दुसऱ्या शिबिराचे माझ्या वैद्यकीय मित्रांना सगळ्यांना माहिती की या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला गिराईक बनवण्याचं काम बाहेर करायचं चालू शिबिर नावाची संकल्पना काढायची आणि तुमचं हाडं टिकून झाली का, तुमच्या हृदयाला भूक आहे का, तुमच्या डोक्यावर परिणाम आहे का, असं काहीतरी ते निकाल करतात आणि तुम्हाला ते धक्क्याला लावतात. तर मला असं वाटतं हे एक नंबरचं शिबिर आहे की जिथं आपण योग्य ते निदान करतो आणि लोकांना योग्य तो सल्लामसलत करून स्वतःची काळजी घेण्याविषयीचं हे काम केलं जातं. त्यामुळे अशा प्रकारच्या शिबिरात आपण सहभागी होणं फार गरजेचं आहे असं मला मनापासून वाटतं. त्यामुळं समजून घेऊया की या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व समजून घेता आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं चांगलं व्यक्तिमत्व कुणाला म्हणायला पाहिजे? माझ्या भगिनीने उत्तम आता दिवाळीला साडी खरेदी केली किंवा तिला साडी भेट मिळाली म्हणजे तुझं व्यक्तिमत्व चांगलं आहे का? तू कुठल्या तरी साडेतील मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावरती स्वतःला दाणदाणीने केली आणि तू परिधान केले म्हणजे तुझं व्यक्तिमत्व चांगलं आहे का? तुम्ही कुठला तरी चांगला ड्रेस घातलात किंवा पायात पडला किंवा तुम्ही घेतलात म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे का? किंवा कदाचित तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली, तुम्ही स्थावर मालमत्ता वाढवली